नमस्कार, मी योगिता अभंग. आजच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. बातमी पाहणार आहोत वसईची. वसईमध्ये एक काल मोठी घटना घडली. बीएमसीने 900 घरं तोडली. यात एका निष्पाप मुलाचा व 2 स्त्रियांचा जीव गेला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसंच घटनास्थळी असलेले 2 GCP कार एका बाईकला आग लावली. या प्रकरणात तेथील बिल्डर आणि BMC चे हात बांधले असल्याचं चित्र समोर येत आहे. कारण बिल्डरने जी घरं बांधून लोकांना विकली त्यासाठी BMC घरपट्टी व पाणी बिल घेत होतं. तसंच या भागात लाईटचे मीटरही दिले गेले होते. जर एवढी सुविधा BMC या घरांना पुरवत होती तर ही घरं अनधिकृत कशी आणि ही घरं एवढी बांधून लोकांची वस्ती होईपर्यंत BMC चे अधिकारी काय करत होते असा प्रश्न नक्की समोर येत आहे. या सर्व घटनेमुळे येथील जनजीवन उद्ध्वस्त झाले असून येथील नागरिकांना आपल्या मुलाबाळांसोबत रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. आता या बेघर लोकांसाठी सरकार कोणती पावले उचलणार हा प्रश्नही निर्माण झाला असून BMC अधिकाऱ्यांवर व बिल्डरवर काय कारवाई होणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.